रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खास दसरा निमित्त असंख्य वरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये नवीन वरायटींसह तोच दर, तीच सेवा, प्रशस्त दालनात बजेट मधील खरेदीचा आनंद। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवटे मंगाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग येथेही सेवेत। गंगा जमुनी परंपरा वृद्धिगत करणे ही आपली जबाबदारी, डॉक्टर भारत पाटणकर यांचे प्रतिपादन। भारतीय संविधानातील मूल्ये जपायची असतील तर आपण एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे। गंगा जमुनी परंपरा वृद्धिगत करणे ही आपली जबाबदारी आहे। त्यासाठी सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होणाऱ्या गंगा जमुनी मोहब्बतपुरा संकल्प परिषदेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले। ते या परिषदेच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत बोलत होते। अध्यक्षस्थानी प्राचार्य ए बी पाटील हे होते। यावेळी हुमायून मुरसल, कॉम्रेड धनाजी गुरव, प्रसाद कुलकर्णी, कॉम्रेड धोंडीबा कुंभार हे मंचावर उपस्थित होते। हा मेळावा समाजवादी प्रबोधनीच्या पुढाकाराने आणि इचलकरंजीतील विविध पुरोगामी राजकीय पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीनं आयोजित केला होता। दत्तामणी व बजरंग लोणारी यांनी पाहुण्यांचं ग्रंथभेट देऊन स्वागत केलं। धोंडीबा कुंभार यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव, हुमायून मुरसल, प्राचार्य ए बी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली। या बैठकीला आनंदा चव्हाण, शिवाजी साळुंखे, प्राध्यापक रमेश लवटे, अरुण निंबाळकर, सुनील बारवाडे, युसुफ तासगावे, तुकाराम अपराध, रामदास कोळी, अभिषेक पाटील, राजू कोंडनूर, संजय रेंदाळकर, महालिंग कोळेकर, रोहित दळवी, कॉम्रेड पार्वती जाधव, इंद्रायणी पाटील, वैभवी आढाव, गौ सत्तार, डी टी शिंगे, पांडुरंग पिसे, रावसाहेब निर्मळे, इकबाल देसाई, इरफान रंगरेज, झाकीर मुजावर, पांडुरंग कुंभार, महेश लोहार, प्रशांत कुंभार, अब्दुल नास्टाडे, संतोष घोटाळ, भाऊ कसबे, आप्पासो कालेलकर, अशोक काळे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण।